Hello students, how are you? I hope you all are fine, happy and healthy. Welcome to our Chatti group of online education in LKG class. Our today's subject is EVS. In our previous class, we already completed our lesson number 20 and today we are going to learn lesson number 21. Okay students, let's see. This is our lesson number 21. Things to do. Things to do. Students, in our previous class we already learned about day and night, म्हणजे दिवस आणि रात्र हा लेसन आपण शिकलेलो आहोत. तर ह्या लेसन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आपण दिवसा कोणत्या ऍक्टिव्हिटी करतो आणि रात्री काय करतो. ओके, बघा इथे आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहे. ओके, लुक ॲट दिस पिक्चर अँड मॅच द पिक्चर्स करेक्टली. काय सांगितलं आपल्याला इथे, मॅच द पिक्चर्स करेक्टली. आपल्याला इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत, ते करेक्टली मॅच करायचे आहेत. ओके, सी दिस इज पिक्चर अबाउट डे. दिस इज पिक्चर अबाउट डे. बघा दिवस हे काय आहे, दिवस आहे. अँड दिस इज नाईट, NIGHT नाईट. आणि इथे आपल्याला काही पिक्चर्स दिलेलं आहेत, ह्या पिक्चर्सपैकी कोणतं पिक्चर दिवसातलं आहे आणि कोणतं रात्रीचं आहे ते आपल्याला मॅच करायचं आहे. ओके, लुक ॲट दिस फर्स्ट पिक्चर, शी इज गर्ल. ओके, आणि ती बघा विंडोमधून बाहेर बघते. बाहेर काय दिसतात आपल्याला, आउटसाईड डार्क है ना, डार्क आहे ना, म्हणजे अंधार आहे सगळा बाहेर. अँड स्टार्स अँड मून्स आर देअर. बघा इथे चंद्र आणि तारे दिसतात आपल्याला, म्हणजेच हे कोणतं पिक्चर आहे, डे आहे का नाईट आहे. यस, दिस इज पिक्चर अबाउट नाईट. हे रात्रीचं चित्र आहे हो ना, कारण बाहेर सगळं अंधार आहे आणि आपल्याला चंद्र आणि स्टार्स म्हणजे तारे दिसतात. सो दिस इज पिक्चर अबाउट नाईट. सो मॅच दिस पिक्चर विथ नाईट. ओके, यस, लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट इज दिस पिक्चर टेलिंग अबाउट. बघा ही इज अ बॉय अँड व्हॉट ही इज डुईंग हिअर, ही इज डुईंग एक्सरसाइज. हा काय करतो मुलगा, एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो आहे. आणि आपण एक्सरसाइज कधी करतो, रात्री करतो का, नो, वी डू एक्सरसाइज इन मॉर्निंग. आपण सकाळी एक्सरसाइज करतो ना. सो दिस इज पिक्चर अबाउट डे. आपण एक्सरसाइज कधी करतो, सकाळी करतो. सो दिस इज डे. सो मॅच दिस पिक्चर विथ डे. यस, लुक ॲट दिस अनादर पिक्चर. सी दिस लिटल गर्ल इज स्लीपिंग. बघा ही मुलगी काय करते, ही मुलगी झोपलेली आहे. बरं, मला सांगा आता हे पिक्चर कोणतं आहे, डेचं आहे का नाईटचं आहे. यस, व्हेन वी स्लीप ॲट नाईट. सो मॅच दिस पिक्चर विथ नाईट. ओके, आपण रात्री झोपतो ना. यस, लुक ॲट दिस अनादर पिक्चर. व्हॉट दे आर डुईंग हिअर, द चिल्ड्रन्स आर प्लेईंग. व्हेन वी प्ले इन इव्हिनिंग. आपण कधी खेळतो, संध्याकाळच्या वेळेला खेळता की नाही तुम्ही. सो दिस बॉय अँड गर्ल दे आर प्लेईंग ॲट इव्हिनिंग. ओके, सो दिस इज पिक्चर अबाउट डे. सो मॅच दिस पिक्चर विथ डे पिक्चर. ओके, नेक्स्ट इज लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट शी इज डुईंग हिअर, शी इज गोईंग टू स्कूल. बघा ही मुलगी कुठे चालले, शाळेत चाललेली आहे. अँड व्हेन वी गो टू स्कूल, ॲट अ डे. ओके, आपण दिवसा जातो ना शाळेत. सो मॅच दिस पिक्चर विथ डे पिक्चर. ओके स्टुडंट, सो दिस इज नाईट पिक्चर, दिस इज डे, दिस इज नाईट, दिस इज इव्हिनिंग म्हणजेच डे, अँड दिस इज डे पिक्चर. ओके, सो मॅच दिस पिक्चर्स करेक्टली. ओके स्टुडंट्स, दिस इज अवर नेक्स्ट पेज. टेक व्हॉट यू डू ड्युरिंग द डे अँड क्रॉस व्हॉट यू डू ड्युरिंग द नाईट. काय सांगितलं ते आपल्याला, टेक व्हॉट यू डू ड्युरिंग द डे, म्हणजे तुम्ही दिवसा काय करता त्याला आपल्याला टिक करायचं आहे. अँड क्रॉस व्हॉट यू डू ड्युरिंग द नाईट, आणि ज्या गोष्टी तुम्ही रात्री करता त्याला आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे. ओके, दिवसा आपण ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्याला आपल्याला टिक करायचं आहे, आणि रात्री आपण ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्याला आपल्याला क्रॉस करायचं आहे. ओके स्टुडंट्स, लुक ॲट दिस पिक्चर. लुक ॲट दिस फर्स्ट पिक्चर. व्हॉट दिस बॉय इज डुईंग हिअर, दिस बॉय इज गोईंग टू स्कूल. हा मुलगा काय करतो, हा मुलगा शाळेत चाललेला आहे. सो दिस इज पिक्चर अबाउट डे ऑर नाईट. यस, दिस इज पिक्चर अबाउट डे.
ओके आपण ही ऍक्टिव्हिटी कधी करतो दिवसा करतो सो पुट टिक ओके टिक करा ह्या बॉक्स मध्ये टिक करायचं आहे ओके लुक ॲट दिस अनदर पिक्चर लुक ॲट दिस पिक्चर दिस बॉय इज व्हॉट ही इज डूइंग हियर ही इज या स्टडींग तो काय करतोय बघा अभ्यास करतोय हो ना पण हे पिक्चर कुठला आहे बघा दिवसाचा आहे का रात्रीचा आहे बघा बाहेर आपल्याला इथं अंधार दिसतो हो ना खिडकीमधून बघितलं तर आपल्याला अंधार दिसतो आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की बघा इथे एक टेबल लॅम्प आहे दिस बॉय इज युझिंग टेबल लॅम्प टू रीडिंग त्याला रीडिंग करताना तो टेबल लॅम्पचा उपयोग करतो म्हणजेच अंधार आहे म्हणजेच हे पिक्चर कोणतं आहे रात्रीचं आहे ओके सो पुट क्रॉस ओके या दिस इज पिक्चर लुक ॲट दिस पिक्चर दिस इज ही इज अ बॉय अँड ही इज प्लेईंग वेन वी प्ले इन इव्हिनिंग आपण संध्याकाळच्या वेळेला खेळतो की नाही बघा हा सूर्य दाखवलेला आहे सूर्य काय होतो आहे मावळतो आहे म्हणजे सनसेट होतो आहे आणि सनसेट कधी होतो इव्हिनिंग संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतो की नाही सो दिस इज पिक्चर अबाउट डे पिक्चर ओके मग इथे आपल्याला काय करायचं आहे टिक करायचं आहे यस लुक ॲट दिस अनदर पिक्चर दिस इज पिक्चर अबाउट व्हॉट दिस बॉय इज डूइंग हियर ही इज स्लीपिंग अँड लुक ॲट दिस पिक्चर बघा इथे विंडोमधून आपल्याला बाहेर अंधार दिसतो आहे ना सो दिस इज पिक्चर अबाउट नाईट आपण रात्री झोपतो हो ना सो क्रॉस हियर यस लुक ॲट दिस पिक्चर बघा या पिक्चरमध्ये आपल्याला क्लिअर दिसतं हे पिक्चर कोणतं आहे रात्रीच्या वेळेचं आहे दिस इज नाईट पिक्चर बघा इथे स्टार्स दिसतात बाहेर डार्क आहे हो ना सो दिस इज नाईट पिक्चर सो पुट क्रॉस टू दिस पिक्चर अँड या दिस इज लास्ट वन इज डे पिक्चर कारण आपण रात्री स्विमिंगला जातात का कोणी नो एक हा मुलगा काय करतो आहे स्विमिंग करतो आहे सो दिस इज डे पिक्चर सो पुट टिक इन बॉक्स ओके समजलं सगळ्यांना ओके स्टुडंट्स सो टिक व्हॉट यू डू ड्युरिंग द डे अँड क्रॉस व्हॉट यू डू ड्युरिंग द नाईट आपण दिवसा शाळेत जातो सो इथे काय करायचं आहे टिक करायचं आहे दिस इज नाईट पिक्चर हे रात्रीचं पिक्चर आहे कारण हा मुलगा बघा अभ्यास करतो आणि त्याने टेबल लॅम्प लावलेला आहे ओके सो क्रॉस हियर आणि हे कोणतं पिक्चर आहे संध्याकाळच्या वेळेचं आहे तो पार्कमध्ये खेळतो आहे ओके आणि सनसेट कधी होतो संध्याकाळी होतो ओके सो पुट टिक दिस इज नाईट पिक्चर सो पुट क्रॉस हियर This is night picture, so put cross and this is day picture, so put tick in this box. Okay, students, this is our lesson number 22. Okay, this is our lesson number 22. Join the dots and color the picture. Baga, ite aplyala ek picture dilela ahe. Okay, look at this page. This is picture. Join the dots and color the picture. आपल्याला काय करायचं आहे हे जे डॉट्स दिलेले आहेत ओके ह्या डॉट्सना आपल्याला सगळ्यांना जॉईन करायचं आहे आणि ह्याच्यापासून एक सुंदरसं चित्र तयार होतं ते चित्र झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कलर करायचं आहे जॉईन द डॉट्स अँड कलर द पिक्चर ओके स्टुडंट सो जॉईन ऑल दीज डॉट्स करेक्टली अँड दॅन कलर दिस पिक्चर अँड सेन ऑन द ग्रुप ओके स्टुडंट्स समजलं सगळ्यांना व्हेरी गुड Okay students, I hope you understood this lesson. We will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe. Bye students.